सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये। आजचं चरित्र स्वामींचं तुम्हाला खूपच आवडणार आहे, कारण आजच्या चरित्रामध्ये स्वामींनी गोकुळाष्टमी कशी साजरी केलेली आहे हे तुम्हाला कळणार आहे। आणि स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक बालक झालेले आहेत। श्रीकृष्ण जसे लहान होते त्याप्रमाणे श्रीकृष्ण झालेले आहेत, एकदम लहान झालेले आहेत, लहान लेकरासारखे। आणि मग ते कशी गोकुळाष्टमी साजरी करतात, कोणाच्या मांडीवर बसतात, कोण असते तिथे गोकुळाष्टमी साजरी करत असताना, हे सर्व आज इतरभूत माहिती घेणार आहोत। आणि त्याचप्रमाणे स्वामींनी कोण्या बाईला पाण्याच्या 7 घागरी उचलून डोक्यावर दिल्या हेही चरित्र आपण आज बघणार आहोत। तर कुठे जाऊ नका, शेवटपर्यंत हे चरित्र ऐका, म्हणजे तुम्हाला पूर्ण ज्ञानाचा लाभ मिळेल। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे असे मी स्वामींचे चांगले चांगले चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींची हे जे असे चांगले चरित्र आहे ते तुम्ही ऐकू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 95। गोकुळाष्टमी पूजा स्वीकारू। स्वामींनी गोकुळाष्टमी साजरी केलेली आहे आणि पूजाही स्वीकार केलेली आहे। तर ही पूजा कुठे स्वीकार केली, जसं आपल्याला माहितीच आहे आपले चरित्र कुठले चालू आहे, तर मेहकरची चालू आहे। तर ही पण लीळा मेहकरची आहे। एकुदी गोसावी उदयाची निद्रा स्थानुणी बोने बायाची गुंफेसी बीजे केले। एके दिवशी स्वामी निद्रास्थानावरून गोणेबाईंच्या गुंफेकडे गेले। तव ती ही आधली दिसी माती आणली होती। गोणेबाईंनी आदल्या दिवशीच माती आणून ठेवलेली होती। सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणता, बाई आजी तुमते लवड सवड मोठी सी। स्वामी म्हणतात, बाई तुमच्या गुंफेमध्ये तर खूपच लवड सवड दिसत आहे मोठी, म्हणजेच खूप घाई गडबड असं, म्हणजे कामाची खूप लगबग दिसत आहे असे स्वामी म्हणतात। बामुन देव हो आजी गोकुळाष्टमी। जे बोनेबाया होत्या त्या बोलतात स्वामींना, बा मुनिदेव हो आज गोकुळाष्टमी आहे। सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, बाई तरी हे माती कायसी। गोकुळाष्टमी आहे ठीक आहे, परंतु ही माती काबर आणलेली आहे तुम्ही। बामोन्य देव हो तुम्ही नेणा आजी गोकुळाष्टमी, आजी श्रीकृष्ण जन्मले याचा श्रीकृष्ण करुणी नंदू एसवदा वसुदेव देवकी करुणी। गोणेबाई म्हणतात स्वामींना, बा मोन्य देव हो तुम्हाला माहित नाही का आज गोकुळाष्टमी आहे, आणि आज गोकुळाष्टमी असल्या कारणाने आज या मातीचा आम्ही कृष्ण करणार आहोत, नंद यशोदा वासुदेव देवकी, एक छोटस गोकुळासारखं एक गाव या मातीचंच तयार करायचं। फुलोरा की जे व्रत की जे, आणि मग आम्ही फुलोराही बांधणार आहोत आणि व्रत धारण करणार आहोत। सर्वज्ञ म्हणितले, बाई श्रीकृष्ण तो काही मातीयेचा। स्वामी म्हणतात, बाई श्रीकृष्ण महाराज काय मातीचे होते का। नंदू यशोदा वसुदेव देवकी ती काही मातीयेची। नंद यशोदा वसुदेव देवकी ह्या सर्व हे जे काही माणसं आहेत हे सर्व काही मातीचे होते का। गोकुळ काही मातीयेचे, गोकुळ पण काही मातीचं होतं का। ती साचोकारी माणसे होती की, ते तर साचोकार माणसं होती, आणि तुम्ही काय हे मातीचं करत बसलेला आहात। श्रीकृष्ण काही मातीयेचा होता, श्रीकृष्ण महाराज काय मातीयेचे होते, हे होईल श्रीकृष्ण। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, बाई हे माती वगैरे याचं काही करत बसू नका, सर्व त्या काळात माणसं साक्षात माणसं होते, मातीचे थोडी होते, आणि श्रीकृष्ण महाराज हे काय मातीचे नव्हते, आणि त्यामुळे आम्ही हे होईल श्रीकृष्ण। स्वामी म्हणतात की आम्ही स्वतः श्रीकृष्ण होणार, तुम्ही होवा देवकी देवी, आणि तुम्ही देवकी देवी बना। तिथे बोणेबाई किती होत्या, तर दोन बोणेबाई होत्या। तर स्वामी काय म्हणतात एका बाईला, बोणेबाईला, की बाई तुम्ही देवकी व्हा, आणि ये व्रत असते होऊन येथ पूजा करती, आणि दुसरी जी बोणेबाई आहे ती बोणेबाई वृत्तीस्थ होऊन आमची पूजा करेल। हे माती परती सांडा अवघी। स्वामी म्हणतात हे जी तुम्ही माती आणलेली आहे
हे सर्व माती तुम्ही बाहेर नेऊन फेकून द्या. हो का बा मोन्य देव हो. बघा किती स्वामींवर यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, अढळ श्रद्धा आहे. श्रद्धा ढळली नाहीतर ज्या व्यक्तीची श्रद्धा कमी असते, अढळ श्रद्धा नसते, ती व्यक्ती म्हटली असती तुम्ही कसे काय होणार बरं कृष्ण. आमचा जो परंपरेचा सण आहे, आम्ही जो सण साजरा करतो, आतापर्यंत परंपरा आमची अशीच आलेली आहे की आम्ही मातीचेच नंद यशोदा करतो, मातीचा श्रीकृष्ण करतो, मातीचाच वासुदेव देवकी करतो, मातीचंच गोकुळ करतो. ही आमची परंपरा आहे. तुमचं का बरं आहे का तुम्ही 4 दिवसात आमच्या संपर्कात आले, 4 दिवसात आमची ओळख झालेली आहे, आम्ही तुमचं का बरं ऐकावं. एखाद्या व्यक्तीने असा विरोध केलाही असता, परंतु या बोनेबाईंची स्वामींवर खूप श्रद्धा होती आणि श्रद्धा असल्या कारणाने ते म्हणतात हो का बा मन्य देव. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं करू. माती परती सांडिली स्वामींनी म्हटल्या सरीशे. त्या बोनेबाई यांनी माती परती सांडिली, बाहेर नेऊन टाकून दिली. मग गोसाबियासी आरोगण दी धरी. आणि मग स्वामींना त्या बोने रोगण दिलेली आहे. मग गोसावी विहरणासी बीजे केले. आणि मग स्वामी विहरणाला गेलेले आहे. तब तेही सोजी काढिली. बघा इथं स्वामी दररोज स्वामी विहरणाला जायचे. आणि स्वामींचेच एक शिष्य होते, त्यांचं नाव होत दादोस. त्यांना झालेली होती विद्या स्वामींकडून आणि दादोस स्वामींना गुरु मानायचे. परंतु त्यांची विद्या काय होते, काही काळानंतर विद्या थोडीशी तुटसांद होते. विद्या जी होती ती थोडीशी तुटते, थोडीशी विरळ होते. जेवढे कार्य व्हायला पाहिजे विद्येचे तेवढे होत नाहीत. त्यावेळी स्वामी जवळ तो येतो रामदेव आणि स्वामींना विनंती करतो, जी माझी विद्या सांपे पातळ होत असे जी, तरी माझी विद्या सांधावी. माझी जी विद्या आहे ती अलीकडे थोडीशी पातळ होत आहे, तर पूर्ववत मला विद्या माझी झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मला काही उपाय सांगा किंवा माझी पूर्ववत विद्या करून द्या. स्वामी म्हणतात ठीक आहे, तुमची विद्या आम्ही पूर्ववत करून देऊ, सांधून देऊ. परंतु आमचं एक काम आहे, ते काम करा, आम्ही तुमचं काम करून देऊ. दादोस म्हणतात ठीक आहे रामदेव. मग स्वामी बाईसांना म्हणतात, बाई ते जे जाडी उंदराने कातरलेली आहे ती घेऊन या. बाईसा ती जाडी आणून देतात. आणि अशी जाडी आणून दिल्यानंतर स्वामी ती जाडी दादोसाकडे देतात. म्हणतात ही जाडी उंदराने कातरलेली आहे, ही जाडी व्यवस्थित तुनून द्या. म्हणजेच काय तुनवणे, म्हणजे काय तर आताच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर रफू करणे. तर व्यवस्थित रफू करून द्या. दादोस म्हणतात ठीक आहे. स्वामी म्हणतात नुसती सांधायची नाही, तर यासाठी तुम्हाला विधी सांगणार आहे मी. स्वामी म्हणतात विहरणाला जायचं, दररोज विजन करायचं, तिसऱ्या प्रहरी भिक्षेला जायचं, झाडाखाली जर बसून जाडीत तुनवायची तिसऱ्या प्रहरामध्ये, आणि एखाद्या खांड देवळी मंदिरामध्येच झोपायचं असा विधी सांगतात. भिक्षा मागून नदीच्या तिरी जेवायचं, झाडाखाली विजन करायचं, झाडाखाली बसून जाडी तुनायची आणि मंदिरामध्ये झोपायचं. हे सर्व विधी आचरायचा, मग तुमची विद्या पूर्वी जशी होती तशीच विद्या होईल. परंतु स्वामी काय म्हणतात पुढं, या दादोसाने तसं केलं नाही. दादोस गेला एलम भाट्याच्या घरी, बंगईवर बसून जाडी साधत बसला, घरी गरम गरम जेवण करायला लागला त्यांच्या आणि तिथेच बंगईवर झोपायला लागला. कोणताच विधी आचरण केला नाही, फक्त जाडी तुनून आणून दिली. स्वामीकडे जाडी आणून देतात दादोस एका महिन्यानंतर. आणि स्वामी पाहतात, स्वामी म्हणतात दादोसांना आमचं तर काम झालं पण तुमचं काम झालं नाही. दादोस म्हणतात असं कसं, आम्ही तुमचं काम केलं, तुम्ही आमचं काम करायला पाहिजे. आम्ही तुमची जाडी सांधून दिली, तर तुम्हीही आमची विद्या जी आहे ती विद्या सांधली पाहिजे. स्वामी म्हणतात आम्ही काय तुम्हाला सांगितलं होतं का एलम भट्टाच्या घरी जायला, डोलारा बसून जाडीतून आयला, त्यांच्या घरी जेवण करायला, तुपा भाताचं मस्त ताटी ठणवे जेवण, दररोज गरमागरम पाण्याने आंघोळ, मर्दना मादनी व्हायची, तुम्हाला आंघोळ व्हायची व्यवस्थित, असं सांगितलं होतं का तुम्हाला दिदी. दादोस गप्प बसतात. तर स्वामी मग बाईसाला म्हणतात, बाई महात्म्याला कसं झालेलं आहे, भिजना जाता जैसा काई खळीये बैसा वया नेताय. या महात्म्याला, या दादोसाला असं वाटलं जणू काही विजनाला जा म्हटलं, म्हणजे जणू काही यांना असं वाटलं की आम्ही फार मोठी यांना शिक्षा सुनावलेली आहे, जणू काही स्मशानात जाऊन बसा अशी आम्ही शिक्षा सुनावलेली आहे असं यांना वाटलेलं आहे. तर असं विधीचा आचार केला नाही तर त्यांची विद्या कशी सांधणार. पुनश्च स्वामी म्हणतात दादोसांना आताही करा, आम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे एक महिना आचरण करा, तुमची विद्या आम्ही पूर्ववत करून देऊ. परंतु
दादूस ते काय ऐकत नाही. स्वामी त्यांना पुन्हा त्या विद्येचे फायदे सांगतात दादूसांना की तुम्हाला 1000 वर्षाचं आयुष्य लाभेल, तुम्हाला गत भविष्य वर्तमान म्हणजे त्रिकाळ ज्ञान होईल, आणि तुम्हाला जे राज्य लोक आहेत ते राज्य लोक ईश्वर मानायला लागतील. तरी पण दादूस काय ते ऐकत नाहीत स्वामींचं म्हणलेलं आणि आचरण काय करत नाहीत. त्यांची विद्या जी होती देवतेची झालेली ती विद्या काय पुनश्च सांगत नाही आणि ते तसेच मरतात, त्यांच्या भावाच्या पडवीला जाऊन हातपाय खुरून मरतात. स्वामी उत्तरपंथे गेल्यानंतर जी गोष्ट आहे ती, जे मरतात ते नंतर मरतात. तर असो, तर हे स्वामी असून विहरणाला जायचे, परंतु या दादोसाला स्वामी म्हणतात अरे विहरणाला जाय विजनाला जाय, परंतु विजनाला तो काय जात नाही. मला एवढं सांगायचं होतं की परमेश्वर असून विजन करतात तर आपण विजन का करू नये. आता तुम्हाला असं वाटेल आम्ही तर घरी बसणारे लोक, घरात राहणारे, विजन कसं होणार घरी? तर विजनाचा शब्दशः अर्थ असा होतो विगत जन सह विजन. विगत जन म्हणजे जिथून जन निघून गेलेले आहेत तिथे जन येत नाहीत, लोक येत नाहीत, एकांत आहे, अशा ठिकाणी जाऊन बसणे, चिंतन मंथन करणे, या आत्म्याचं कसं भलं होईल. म्हणजेच स्वतः तुम्ही विचार करा स्वतःच्या आत्म्याचा की माझं कसं भलं होईल, माझं तर आयुष्य प्रपंचामध्ये जात आहे, भलं कसं होईल माझं, याचं चिंतन मंथन करा, यावर उपाय योजा, यावर उपायाची योजना करा तयार. तर याला विजन म्हणतात. मग आता घरी प्रपंचामध्ये असताना विजन कसं करावं? तर यासाठी दुसरा एक उपाय आहे, घरामध्ये एका खोलीमध्ये तुम्ही स्वतःला बंद करून घ्या, दरवाजे लावून घ्या, खिडक्या लावून घ्या, घरच्यांना सांगायचं, स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करायचा, घरच्यांना सांगायचं मला 1 तास कोणीही डिस्टर्ब करायचं नाही, मला माझ्या कामामध्ये व्यत्यय आणायचा नाही. आणि 1 तास तुम्ही डोळे लावून परमेश्वराच्या लीळेचं स्मरण करा. हे मी जे काही लीळा सांगत आहे ह्या लीळा तुम्ही ऐकू शकता. तर असं स्वामींचं स्मरण करत करत तुम्ही घरामध्येही विजन करू शकता, कारण तुम्ही खोलीमध्ये बंद झालेला आहात, खोलीमध्ये कोणी येणार नाही, आणि तुम्ही सगळ्यांना ताकीद दिलेली आहे की मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही, मला या कामामध्ये व्यत्यय कोणी आणायचा नाही. तर 23 घंटे तुम्ही प्रपंचाला देतच आहात, 1 घंटा तर स्वतःसाठी द्या. या 1 घंट्याची जी शिदोरी तुम्हाला तुमच्या सोबत बांधल्या जाईल, हेच शिदोरी तुम्हाला खूप मोठ्या नरकापासून वाचवणारी आहे. स्वामी जर विजन करतात तर तुम्ही विजन का करू नये? तुम्हीच विचार करा, स्वामींना काय गरज आहे विहरणाला जाण्याची, विजनाला जाण्याची? परंतु प्रत्येक लीळेमध्ये स्वामी विहरणाला जातात, विजनाला जातात. तर हे परमेश्वराला काही घेणे देणे नाही विजन करण्याचं, परमेश्वर हे स्वतः आचरण करतात आणि तुम्हाला आणि आम्हाला आपल्या सर्वांना संदेश देत आहेत की विजन करणं हे महत्वाचं आहे, विहरणाला गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे स्वामींनी हा आपल्याला इथे संदेश दिलेला आहे. इथेच नाही, प्रत्येक लीलेमध्ये जिथे कुठे विहरणाला स्वामी गेलेले आहेत समजून घ्यायचं, हा संदेश स्वामी आपल्याला देत आहेत. आणि असे स्वामी विजनाला गेल्यानंतर तव तेही सोजी काढिली, सोजी काढली वळवटे वळिली, वळवट वळ कडकणे पहिले केले, कडकणे म्हणजे कडवून काही जे पदार्थ तयार करायचे असतात त्याला कडकणे असं बोलतात, जे कडवून तयार करतात. मग कढईमध्ये तेल टाकून तळणे किंवा कढईमध्ये काही जसं आपण चिक्की वगैरे करतो एकदम कढवतो जास्त त्याला कडकणे असं बोलतात. आणि काही प्रदेशामध्ये त्या चिक्कीला, गुळापासून तयार केलेली चिक्की असेल त्या चिक्कीला कडकणीच असं बोलतात, हा शब्द रूढ आहे काही प्रांतामध्ये. पुरिया केलिया घारिया सेवाळिया सेंगुळी गुरुडे ऐसा फुलोरा केला. पुऱ्या केल्या, पुऱ्या म्हणजे पुऱ्या आपल्या सर्वांना माहितीच आहेत. घारिया केल्या म्हणजे पुऱ्याच तयार केल्या पण ते गोड पुऱ्या, त्याला घारिया असं बोलतात. साखरेच्या पाकामध्ये त्याला तळल्यानंतर टाकतात आणि मग ते बाहेर काढून ठेवतात, त्याला गोड पुरी असं बोलतात, कोणी कोणी घारी असं बोलतात. शेंगुळ गुडडे सेवाळी सगळ्या केल्या, त्याचा फुलोरा तयार केला. ती दिसी गोसावी सकाळची विहरणवणी बीजे केले, त्या दिवशी स्वामी सकाळीच विहरणावून लवकर आले. मग गोसावी आपले श्रीकरे फुलोरा बांधला, स्वतःच्या श्रीकराने स्वामींनी फुलोरा बांधलेला आहे. अष्टमीची तयारी स्वामी स्वतः करायला लागलेली आहेत या स्थानाच्या ठिकाणी. म्हणजेच मेहकरला आताही गोकुळाष्टमी जी आहे ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
ती ओ देती बोने बाया ओ देत होते जे काही पदार्थ तयार केले ते दोरी मध्ये ओवून देत होते आणि स्वामी गोसावी बांधती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ते फुलोरा जे ओवून दिलेलं आहे जे काही पुऱ्या असतील घरे असतील कडकणी असेल जे दोरी मध्ये ओवून दिलेलं आहे ते स्वामी बांधती म्हणजे जिथे फुलोरा टांगतात तिथे ते दोरीने बांधायला लागलेले आहेत. अवघी फळोवळी बांधली आणि फळांच्या पण रांगा बांधल्या फळं आणली फळाला दोरी बांधून ते पण लटकवली फळं. अवघी आयती केली सर्व आयती गोकुळाष्टमीची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वतःच्या हाताने केलेली आहे. किती सुंदर लीळा म्हणजे एक कृष्ण एका कृष्णाच्या जन्माची तयारी करत आहे गोकुळाष्टमीची. तर अवघी आयती केली अशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. मी कृष्ण का म्हटलो इथे तर आपण पाचवी अवताराला पंचकृष्ण असं बोलतो आणि म्हणून मी श्रीकृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना कृष्ण असं बोललेलो आहे की एक कृष्ण दुसऱ्या श्रीकृष्ण महाराजांच्या जन्माची आयती करत आहे उत्सवाची तयारी करत आहे. मग विळीचा गोसावी असी मर्दना मादने आरोगण झाली. आणि मग संध्याकाळच्या वेळेला स्वामींना मर्दना झाली मादने झाली आरोगण झाली. मग जेवढ्या वेळा श्रीकृष्ण जन्मले ते वेळे गोसावी श्रीमूर्ती संकोचिली. ज्या वेळेला श्रीकृष्ण महाराज जन्माला आले होते त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जी श्रीमूर्ती होती ती संकोचली म्हणजे लहान केली म्हणजे श्रीकृष्ण महाराज बाळकृष्ण झाले. गोसावी कामायसाची उसंगी एरी गाले. जी कामायसा होती त्या कामायसा कामायसा ही बोनेबाईचं नाव आहे बरं का. जे दोन बोनेबाईया आहेत त्या दोन बोने बाईयापैकी एकीचं नाव कामायसा होतं आणि एकीचं नाव नागायसा होतं. तर जी कामायसा नावाची जी बोनेबाई होती तिच्या उसंगी रिगाले म्हणजे तिच्या मांडीवर जाऊन स्वामी बसले बाळ स्वरूपामध्ये बाळकृष्ण झाले स्वामी. स्वतःची श्रीमूर्ती लहान केली रांगत बाळ तयार झालेलं आहे श्रीकृष्ण महाराजांचं. श्रीकृष्ण स्वामी झालेले आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे. आणि त्या कामायसाच्या उसंगी म्हणजे मांडीवर जाऊन बसलेले आहेत. ज्याप्रमाणे माता लेकरू घेते मांडीवर त्याप्रमाणे स्वामीही जाऊन बसलेत. श्रीमूर्तीवरी बाळकत्वाची प्रवाह झाली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाळक तर झालेत परंतु जे छटा असते एका बाळकाची त्याच्या चेहऱ्यावर एक छटा असते वेगळीच ते वेगळंच तेज असते वेगळंच एक प्रवाह असतो त्या बाळकाच्या चेहऱ्यावर. तसाच प्रवाह तसाच तेज जे आहे आणि तसाच एक वलय निर्माण झालेला आहे स्वामींच्या चेहऱ्यावर. नागायसी तिही व्रतस्थे होऊन बरवी पूजा केली. नागायसा व्रतस्थ झालेले आहेत आणि एक चांगली पूजा स्वामींच्या ठिकाणी तिने अर्पण केलेली आहे. स्वामींची चांगली बरवी पूजा केलेली आहे. कामायसी ऐसा वरता पालो परतोणी दोही पदरी पाथा बांधला. कामायसानी असा वरता पालव केला आणि उपरतोनी दोही पदरी माथा बांधला. आता नेमकं कसं बांधलेलं आहे तुम्हाला जर सांगायला गेलं आताच्या भाषेमध्ये ज्याप्रमाणे शेतामध्ये बाया काम करत असतात ते कसे एकदम डोक्याला असं पॅक बांधून घेतात पदरा असा उलटा करतात असा डोक्याला बांधून घेतात मागच्या बाजूने गाठ मारतात. तर इथे त्याच प्रकारे हे जे नागाईसा बाई आहे या बाईने त्या प्रकारे कपडा बांधलेला आहे डोक्याला. खिरी रांधली वाणदी धले गोसावी आसी मर्दना मादने पूजा आरोगण येथ झाली. स्वामींना काय केलं तर पूजा आरोगणा मर्दना मादने झालं वाण दिले आणि तिथे काय केलेलं आहे तर खिरी रांधली म्हणजे खीर तयार केलेली आहे जेवणासाठी. आरोगणी येथ झाली तिथेच जेवणही झालं. गुळा झाला विणा ओळगविला. गुळा झाला स्वामींना तिथे विडा ओळखवला. ती उपवास करीते होती. ज्या वेळेला म्हणजे रात्री 12 वेळेला श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झालेला आहे तर त्यावेळेला श्रीकृष्ण महाराजासारखे जे श्रीकृष्ण महाराज लहान होते त्याप्रमाणे चक्रधर स्वामी लहान झाले. पूजा वगैरे स्वीकार केली आणि लगेच स्वामी मोठे झाले. आणि मोठे झाल्यानंतर मर्दाना मादने पुन्हा झालं आरोगण झाली. गुळा झाला मस्त खीर तयार केली होती त्याची आरोगणा झाली. आणि मग ती जी बोनेबाई होती ती उपवास धरायला लागल्या. स्वामी त्यांना म्हणतात बाई तुम्ही जेवा तुम्ही पण जेवण करून घ्या ना. जीजी आजी गोकुळाष्टमी मी व्रत करीन. बोनेबाई म्हणतात जीजी आज गोकुळाष्टमी आहे तर मी व्रत करणार आहे. यावर स्वामी म्हणतात बाई देवकी देवी श्रीकृष्ण जन्मले तै काय तिही उपवासू केला. देवकी देवी ज्या दिवशी जन्माला आल्या देवकी देवीच्या उदरी ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज जन्माला आले त्यावेळेस
काही त्यांनी देवकी देवींनी श्रीकृष्ण महाराज जन्माला आले म्हणून काही उपवास केलाय का बरं? नाही. पेज तरी प्यालीची की पेज तरी पिलंच की त्यांनी. पेज म्हणजे तांदूळ शिजवताना जे पाणी काढल्या जाते, घट्ट घट्ट पाणी खमंग लागते पिण्यासाठी, त्याला पेज असं बोलतात. तर पेज तरी प्यालीच की त्यांनी तेवढं तरी पिलंच ना. मग तिये गोस्वामीची पांतीशी जेविली. मग स्वामी जेवतच होते, जेवताना स्वामी त्यांना असं बोलतात. आणि मग असं म्हटल्यानंतर स्वामीच्या पांतीस, स्वामीच्या पंक्तीमध्येच ते जेवण करतात. कामायसी म्हणितले बा मोन्य देव हो लवकरी या, मग हे तुमची या पांती पारण करील. कामायसा म्हणते, कामायसाने तर स्वामींच्या पंक्तीमध्ये जेवण केलं, परंतु नागायसा वृत्तस्थच होती आणि त्यामुळे कामायसा म्हणते की तुम्ही लवकर विहरणावून या, म्हणजे तुमच्या पंक्तीमध्ये नागायसा जी आहे ती तिचं व्रत सोडेल, पारणे फेडेल. तेही गोसावी यांचे पडदणी दी झाली. मग नागायसाने पडदणी दिली. स्वामी विहरणावून आल्यानंतर स्वामींना मर्दना झाली, मादने झाले, पूजावसर झाला. मग स्वामी मग गोसावी असी आरोहण झाली, स्वामींना आरोहण झाली. मग ते असी पांती पारणे झाले अंक. मग स्वामींच्या पंक्तीमध्ये नागायसाने स्वतःचे पारणे फेडले, म्हणजे उपवास फेडला आणि पारणे केले. लीळाचरित्र पूर्वार्ध सप्तघटा हातू लावणे. लीळाचरित्रातील लीळा क्रमांक 96 आहे आणि सप्तघटा हातू लावणे. स्वामींनी एका बाईला 7 घागरी पाण्याच्या उचलून दिल्या डोक्यावर. एक उदिस गोसावी उदयासीची विहरणासी मार्कंड विहिरीसी बिजे केले. स्वामी सकाळी उठले आणि मार्कंड विहीर नावाची मेहकरच्या गावाच्या बाहेर एक विहीर आहे आणि तिथे स्वामी विहरणाला गेलेली आहे. रिगता डाव्या हाता शिळेवरी आसन झाले. त्या पाय विहिरीमध्ये रिगताना डाव्या हातावर स्वामींना आसन झालं. मार्कंडवाडीची बाईले एक पाणी असी आली. मार्कंडवाडी नावाचं गाव आहे, तिथली एक बाई पाण्यासाठी त्या मार्कंड विहिरीला आलेली होती. ती घागरी भरली, त्या बाईने घागर भरली, गुडघ्यावरी ठेवली, गुडघ्यावर ठेवली, परंतु आता वर उचल्याची हिंमत होत नव्हती त्या बाईची. मागा पुढा पाहिले, मागे पुढं पाहिलं, तव गोसावी या ते शिळेवरी बसले या देखिले. स्वामींना शिळेवर बसलेलं पाहिलं तिने. मग ती बाई जी आहे ती गोसावी या जवळी आली, स्वामींजवळ आली. बा नावे कहा तू लावा हो. ती बाई म्हणते, थोडस माझ्या घागरीला हात लावा बरं, थोडं डोक्यावर उचलून द्या घागर मला. गोसावी उठवणी घागरी श्रीकरू लाविला आणि डोळेवरी ठेवली. स्वामींनी काय केलं तर स्वामी तिथून उठले, श्रीकराने घागर उचलली त्यांच्या डोक्यावर दिली त्या बाईच्या. आणि जाय मागोती आली, घागर भरली, गुडघ्यावरी ठेवली, गोसावी पासी आली. बा नाविक घागरी सी हातू लावा का. पुन्हा ती परत गेली, पुन्हा घरी ते घागर रिचवली, पुन्हा परत आली विहिरीवर, पुन्हा म्हणते माझ्या घागरीला हात लावा, घागर उचलून द्या. बा नावेक घरासी हातू घागरीसी हातू लावा का. गोसावी उठून श्रीकरू लावी ती. पुन्हा स्वामी श्रीकर लावायचे, डोईये ठेवी ती डोक्यावर ठेवून द्यायचे. आणि जाय मागुती ये पुन्हा यायची. ऐसा 7 घागरी श्रीकरू लाविला. स्वामींनी 7 घागरी उचलून दिल्या त्या बाईला डोक्यावर. चौतीयेचा ब्राह्मण विहिरीसी संध्या वंदनासी आला. तिचा जो मालक होता, पती होता, तो संध्या वंदनाला आला. आणि डोईये कडबेयाचा भारा असे, डोक्यावर कडब्याचा भारा होता, तो त्याने खाली ठेवला. हातपाय धुण्यासाठी विहिरीत पोहोचला आणि त्याने पाहिलं की स्वामी तिथे बसलेले होते. ते कशासाठी आला होता, तर संध्या वंदन करण्यासाठी आला होता. त्यांनी त्याचे संध्या वंदन केलं आणि स्वामींजवळ आला. स्वामींना त्याने दंडवत घातले, श्रीचरणाला लागला. मग गोसावी ते विनविले. मग तो स्वामींना विनंती करतो, जी माझी आवारासी बीजे करावे, माझ्या आवाराकडे या, माझ्या घरी चला. मग गोसावी विनवणी स्वीकारली. स्वामींनी ती विनंती स्वीकार केली. जी माझी आवारासी बीजे करावे, गोसावी विनवणी स्वीकारली. मग गोसावी तयाची आवारासी बीजे केले. स्वामी त्यांच्या आवारामध्ये गेले. ओसरीवरी आसन रचले. त्या ब्राह्मणाने घरी ओसरीवर आसन रचलं स्वामींना बसण्यासाठी. गोसावी आसनी उपविष्ट झाले. स्वामी आसनावर बसले. मग तेने ब्राह्मणी ते म्हणितले. मग तो व्यक्ती जो आहे त्याच्या पत्नीला म्हणतो, ब्राह्मणीला म्हणतो, ये हो गोसावी आसी दंडवत करी. ये हो, ये बरं इकडे स्वामींना दंडवत कर. मग ते आली. मग ती ब्राह्मणी आली. गोसावी आते तिया देखिले. त्या ब्राह्मणीने स्वामींना पाहिलं आणि म्हणितले, आही मी म्हणते कोण गोसावी. ती बाई म्हणाली, अरे मी तर मला तर वाटलं कोण गोसावी आले की असं ती स्वामींना पाहून म्हणते.
येही माझी साता घागरी हातू लाविला। ती बाई सांगते अरे यांनी तर माझ्या घागरीला हात लावला म्हणजे सात घागरी यांनी मला उचलून दिल्या डोक्यावर। तेने म्हणितले तो ब्राह्मण म्हणतो पापिनी पापिनी घाली घाली दंडवत। पापिनी पापिनी तू पापिनी आहेस स्वामींना तू घागरी उचलायला लावल्यास घाल घाल दंडवत स्वामींना साष्टांग दंडवत घाल। गोसानिया करवी कैसा हात तू लावविला स्वामींकडून तू कस काय हात लावून घेतला घागरीला तुझ्या आणि आता स्वामींना क्षमा माग। यावरी सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात पूर्वी देखी जे ते हेळ वाटे। स्वामी म्हणतात जे पूर्वी पाहिले जाते ना ते हेळ वाटत असते त्याचं एवढं काही मोल वाटत नाही तुच्छ वाटते। स्वामी असं का म्हटले कारण त्या बाईने शब्दाचं उच्चारण काय केलं काय वाक्य उच्चार केला तिने काय म्हणते ती आही। मी म्हणते कोण गोसावी। ती बाई म्हणते अरे मला वाटलं कोण गोसावी आली की तुम्ही मला पाय पडायला बोलवत आहात। म्हणजे तिच्या शब्दामधून काय वाटते की स्वामीला तिने हेळ मानलेला आहे तुच्छ मानलेला आहे की अरे अहो यांनी तर माझ्या घागरीला हात लावला यांना काय दंडवत करायचं। म्हणून स्वामी म्हणतात की हे जे पूर्वी पाहिलं ना की ते हेळ वाटते माणसाला तुच्छ वाटते। स्वामींना तिच्या वाक्यावरून असं वाटलं आणि स्वामी म्हणून म्हणतात की जे पूर्वी पाहिलेलं असतं ते हेळ वाटत असते। आणि मग गोसावी असी मर्दना मादने केले। मग तिथे त्या ब्राह्मणाने त्याच्या घरी स्वामींना मर्दना दिली मादने केलं पूजा सुरू झाला। मर्दना मादने कशाला म्हणतात जर तुम्हाला अर्थ आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मर्दना कशाला म्हणतात आणि मादने कशाला म्हणतात मी तुमच्या कमेंटची वाट पाहणार आहे। पूजा सुरू झाला पूजा अवसर झाला चांगला आरोगण दिधली। स्वामींना त्या ब्राह्मणाने आणि ब्राह्मणीने जे काही घरातील उत्तम पदार्थ असतील जे काही तिला चांगला स्वयंपाक करता येत होता ते तयार करून स्वामींना चांगल्या प्रकारे आरोगण दिलेली आहे। गुळळा झाला स्वामींना गुळळाही झाला विडा ओळगविला। इथे आपल्याला एक खूप महत्वाचा संदेश स्वामी देत आहेत गुळळा झाला म्हणजे प्रत्येक वेळेस स्वामी आरोगण झाल्यानंतर गुळळा करतात। हल्ली आपण बघतो कोणीही जेवण झाल्यानंतर गुळळा करायला तयार नाही तर या चरित्रातून प्रत्येक ठिकाणी हेच चरित्र नाही प्रत्येक चरित्रामध्ये जिथे कुठे स्वामींना आरोगण झालेली आहे तिथे लगेच स्वामी गुळळा करायचे म्हणजेच काय तर दातातील जे काही अन्नाचे कण अडकलेले असतील ते सर्व गुळळा झाल्यानंतर ते सर्व कण निघून जातात आणि दात जे असतात आपले एकदम सुरक्षित आणि टणटणीत राहतात कीड लागत नाही दाताला कीडा लागत नाही दात कमकुवत होत नाही आणि मुखातून दुर्गंधी येत नाही। तर ह्या सर्व गोष्टी स्वामी आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या आचरणातून परंतु आपण ऐकायलाच तयार नाही आपण गुळळा करत नाही आपण रात्री झोपताना काही गोडधोड खातो दातामध्ये काही अडकलं तर आपण दात घासत नाही गुळळाही करत नाही तर हे सर्व आपण केलं पाहिजे। स्वामी आपल्याला अध्यात्म तर शिकवतातच त्याचबरोबर स्वामी आपल्याला आरोग्यदायी कसं जीवन जगावं हेही प्रत्येक कृतीमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आपण समजावून घ्यायला तयार नाही आहोत तर आपण समजून घ्यायला पाहिजे आचरणात आणलं पाहिजे। स्वामींना मग विडा ओळगविला स्वामी विडाही घ्यायचे। आता विड्यामध्ये काय आरोग्य लपलेलं आहे बरं विड्यामध्ये हे आरोग्याचं आहे लपलेलं की विड्यामध्ये चुना असतो आणि शरीरामध्ये ज्यावेळेस कॅल्शियमची कमी होतो तर हे जे चुना आहे तेच कॅल्शियमची जी कमी आहे ती पूर्ण करत असते कारण या जगाच्या पाठीवर चुन्यासारखं कॅल्शियमची खाण असलेला कोणताही पदार्थ नाही चुना म्हणजे कॅल्शियमची खाण आहे चुना म्हणजे पूर्ण कॅल्शियमनं भरलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही चुना खाणार चुना जास्त प्रमाणात खाल्ला तर अपायकारक असतो परंतु प्रमाणात जर खाल्ला तर तुमच्या शरीरासाठी खूप लाभदायक चुना असतो। आयुर्वेदामध्ये याचं खूप मूल्य सांगितलेलं आहे याचं खूप गुणगान केलेलं आहे चुन्याचं। मग गोसावी ते थोणी बिजे केले अंक आणि मग स्वामी तिथून निघून गेले। अशा प्रकारे स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेमध्ये खूप काही सांगून जातात खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतात पण आपण असे अभागी आहोत आपल्याला ते समजायलाच तयार होत नाही। तर असो आपले आज चरित्राचं सत्र इथे संपलेलं आहे। व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचे असे ज्ञानवर्धक चरित्र तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ करून अपलोड करेल या चॅनलवर त्यावेळेस सर्वप्रथम नोटिफिकेशन या व्हिडिओची तुम्हाला येत जाईल। स्वामींच्या चरित्राची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येत जाईल आणि तुम्ही सर्वप्रथम स्वामींचे चरित्र ऐकू शकाल। तर आजचे चरित्र आपलं इथे संपलेलं आहे।
उद्या एका स्वामींच्या नवीन चरित्रासह स्वामींच्या नवीन चरित्राचे नवीन पैलू उलगवण्यासाठी मी तुमच्या समोर प्रस्तुत होणार आहे. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.